अर्थ संकेत महाराष्ट्र आर्थिक उन्नति कडे। शेअर बाजारात घसरण, निफ्टी निर्देशांक 44.55 अंकांनी तर सेन्सेक्स 169.45 अंकांनी खाली। 9 जिल्ह्यांना मिळणार पाईपने स्वयंपाकाचा गॅस। एप्रिल ते जून 2018 या तिमाहीत स्टेट बँकेला 4,876 कोटींचा तोटा। स्टेट बँकेने ऑगस्टमध्ये 2 बुडीत खात्यांच्या लिलावातून 2,490 कोटी रुपये केले वसूल। 2025 पर्यंत किमान 52% काम यंत्रणांकडून करून घेतले जाईल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम। 27 बिगर बँकिंग वित्त संस्थांचे परवाने रिझर्व्ह बँकेने केले रद्द। मार्च 2018 अखेर सर्व बँकांमधील बुडीत कर्जांचा आकडा 8,00,000 कोटी रुपये। देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचे विलिनीकरण करण्याचा सरकारचा निर्णय। गृहोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात वोल्टास बेकोचा प्रवेश। बेको हा वॉशिंग मशीन, डिशवॉशर, मायक्रोवेव्ह तयार करणारा युरोपातील अग्रणी ब्रँड। वोल्टास बेकोची वोल्ट बेक होम अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी देशात 100 शोरूम उभे करणार। NSEमध्ये कोल इंडिया, ONGC, गेल, BPCL, टेक महिंद्रा, तेजित। BSEमध्ये DCM श्रीराम, युनियन बँक, हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन, टाटा स्टील, ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी, तेजित। भेट द्या अर्थसंकेतच्या वेबसाईटला अर्थसंकेत.in, तसेच अर्थसंकेत TV या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।